मंडळी, रोहित शेट्टी यांचा चित्रपट असला की त्यात कॉमेडी, मनोरंजन, धमाल या सगळ्या गोष्टी असतात आणि हेच सर्कस या चित्रपटात बघायला मिळते. मात्र यंदा काही गोष्टींची कमतरता मात्र जाणवते. या चित्रपटात फार्स म्हणजेच उपहासात्मक कॉमेडी बघायला मिळते. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सर्कस या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. रणवीर सिंग आणि वरुण शर्मा यांच्या दुहेरी भूमिका आहेत. म्हणजे भूमिकांचा डबल धमाका असला तरी त्या तितक्याशा कमाल करू शकलेल्या नाहीयेत. मंडळी, या चित्रपटाची कथा गुंतागुंतीची आहे. अर्थात दोन दुहेरी भूमिका आहेत. रॉय आणि जॉयची ही कहाणी आहे, ज्यात रॉयची ही दुहेरी भूमिका आणि जॉयची ही दुहेरी भूमिका. आणि या भूमिकांमुळे उडणारा गोंधळ यात बघायला मिळतोय. रॉय जो आहे तो विजेशी खेळणारा आणि सर्कसमध्ये काम करणारा करंट मॅन म्हणून ओळखला जातो, तर दुसरा रॉय जो आहे तो साधा भोळा आहे. आणि या सगळ्या दुहेरी भूमिकांमुळे उडणारा त्यांच्या कुटुंबाचा आणि इतरांचा गोंधळ, या सगळ्यात समोर आलेलं सत्य, हा सगळा जो खेळ आहे, ही सगळी जी मजा आहे, ही या कहाणीमध्ये बघायला मिळते. चित्रपटाची कथा जशी पुढे जाते, पुढे सरकते, तशी विविध पात्रांची भर त्यात पडते. एकूणच या चित्रपटाला उत्तम कलाकारांची फळी लाभली असं म्हणूयात. अभिनेता रणवीर सिंग कडून या चित्रपटाच्या बाबतीत अनेक अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षा फोल ठरल्यात. दुहेरी भूमिका असतानाही त्याच्या वाटेला आलेलं जे काम आहे त्यात करण्यासाठी फारसा वाव नव्हता, त्यामुळे या दोन्ही भूमिका खुलवण्यात, लक्ष वेधून घेण्यात आणि कुठेतरी त्या पात्राचं कनेक्ट होण्यामध्ये रणवीर जो आहे तो अपयशी ठरलेला दिसतोय. तर दुसरीकडे वरुण शर्मा, ज्याचा कॉमेडी जॉनर हा हातखंडा आहे, असं असताना देखील त्याच्या वाट्याला फारसे उत्तम सीन्स किंवा चांगले डायलॉग्स आलेले नाही आहेत. त्यामुळे वरुण देखील हे पात्र खुलवण्यात कुठेतरी ते पात्र जे आहे ते प्रभावीपणे पोहोचत नाही. या उलट इतर कलाकारांनी चित्रपटाची पडती बाजू जी आहे ती उत्तम सांभाळली आहे. यात संजय मिश्रा यांचा विशेष उल्लेख करूयात. वडिलांची भूमिका त्यांची लक्ष वेधून घेते, त्यामध्ये त्यांचं संवाद कौशल्य असेल, कॉमेडी टायमिंग असेल, उत्तम अंदाज असेल, त्याचं सादरीकरण चोख बजावत त्यांनी लाफ्टर घेतलाय. म्हणजे संजय मिश्रा यांचे प्रत्येक सीन्स जे आहेत ते पोट धरून हसवतात. तर आपला मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचा पॉवर पॅक परफॉर्मन्स या चित्रपटाची जमेची बाजू आहे. सिद्धार्थचं उत्तम कॉमेडी टायमिंग, संवाद कौशल्य आणि त्याचं सादरीकरण यातून तो भाव खाऊन जातोय. मोमो हे पात्र तो साकारतोय जे अत्यंत एंटरटेनिंग आहे आणि सिद्धार्थने त्याचे हावभाव आणि एक वेगळी लकब सादर करत ते पात्र चोख बजावले. सिद्धार्थ जाधवचं मोमो हे पात्र सर्कस या चित्रपटात खळखळून हसवतं. तर दुसरीकडे पूजा हेगडेने साकारलेली माला असेल, जॅकलिन फर्नांडिसने साकारलेली बिंदू असेल, या भूमिकांमध्ये दोघींची अभिनय क्षमता प्रत्येक सीनमध्ये कमी पडली आहे. सुलभा आर्या, अनिल चरणजीत यांचं पात्र विशेष लक्ष वेधून घेतं, तर जॉनी लिव्हर, ब्रजेश हिरजी, मुरली शर्मा, अश्विनी काळसेकर, टिकू तलसानिया, विजय पाटकर, विजेंद्र काला, उदय टिकेकर, सौरभ गोखले यांचीही उत्तम साथ मिळाली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट हाफ, पूर्वार्ध जो आहे तो धीम्या गतीने पुढे जातो, तर उत्तरार्ध म्हणजे सेकंड हाफ जो आहे तो एंटरटेनिंग आहे, रंजक वाटतो. या चित्रपटात गाणी आहे, कॉमेडी आहे, नयनरम्य उटी बघायला मिळतं, रंगीबिरंगी दृश्य आहेत, पिरियड ड्रामा कॉमेडी फिल्म आहे, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर दुसरीकडे काही ठिकाणी बालिश वाटणारे मात्र हसवणारे आणि उत्तम विनोदाचं सादरीकरण करणारे जे डायलॉग्स आहेत ते शेवटपर्यंत लक्ष वेधून घेतात. हा एक फॅमिली एंटरटेनर सिनेमा असला तरी बच्चे कंपनीचं मात्र चांगलंच मनोरंजन करेल यात शंका नाही. लेट्स अप मराठी सर्कस या चित्रपटाला देत आहेत 3 स्टार्स. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.